नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये स्वागत। नर्सरीतून आणलेल्या रोपांपेक्षा कोणाकडून आणलेल्या दिलेल्या रोपांची काळजी जरा जास्त ममतेनं घेतली जाते, किंवा एखाद्यानं प्रेमानं भेट म्हणून दिलेल्या बिया आणि त्यापासून तयार केलेली झाडे जास्त काळजीपूर्वक वाढवली जातात। माझं तसंच काहीसं या वांग्यांच्या बाबतीत झालं। तेजश्री ठोंबरे माने या माझ्या मैत्रिणीने मला या वांग्याच्या बिया दिल्या होत्या। स्थानिक भाषेत देशी वेलवांग असं याचं नाव आहे, त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे। आमच्याकडे ही अशी छोटी गोल काटेरी किंवा बिनकाट्याची वांगी असतात, तीही एकदम चविष्ट असतात आणि कृष्णाकाठच्या लाल मातीतली वांगी म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेत। बियांबरोबरच तेजश्रीनी वांग्याचा हा फोटो पाठवून ही वांगी 10 ते 12 इंच लांब असतात असं सांगितल्यामुळं ही कशी असतील याबाबत मला खूपच उत्सुकता लागली होती। पण त्यासाठी तर आधी मला या बियांपासून रोपे तयार करावी लागणार होती। कोकोपीट, माती, खत, बुरशीनाशक म्हणून मोठभर राग आणि थोडीशी हळद घेऊन मिक्स करून घेतलं। तयार केलेलं मिश्रण ट्रेमध्ये भरलं। प्रत्येक कप्प्यात 1-2 बिया टाकून वरून पुन्हा माती टाकली। थोडंसं पाणी घातलं आणि तो ट्रे 24 तासांसाठी जाड प्लॅस्टिकनं झाकून ठेवला। नंतर लागेल तसं गरजेनुसार पाणी दिलं। 40-45 दिवसात वांग्याची अशी छान रोपे तयार झाली। ज्या ठिकाणी लावायची तिथे लीप कंपोस्ट टाकून ती जमीन तयार करून घेतली। माझ्याकडे आता बोन मिल नाही, पण असेल तर तेही आत्ताच टाकावं म्हणजे फळं लागेपर्यंत ते परिणाम करतं, कारण तसं ते डिकंपोज होण्यास वेळ लागत असतो। जेव्हा आपण बियांपासून रोपे बनवतो तेव्हा त्या नाजूक मुळ्यांना नवीन मातीत रुजण्यासाठी त्या रोपांना भरपूर ताकद लावावी लागत असते। त्यासाठी कार्बनयुक्त पदार्थ असलेली भुसभुशीत माती असणं आवश्यक आहे। अशी जमीन तयार करून मग त्यात रोपे लावली। कुंडीमध्ये लावायचं असेल तर तेही असंच लावावं। दिवस पावसाळ्याचे असल्यामुळं हवा एकदम अनुकूल होती आणि पाणी देण्याची फारशी गरज नव्हती। महिन्याभरात रोपे चांगली वाढीला लागली। या वांग्यांचं वेगळेपण त्याच्या पानात सुद्धा दिसत होतं। एक एक पान तळहातापेक्षा मोठं होतं। 1.5 महिन्याची झाडं किती टवटवीत दिसत आहेत बघा। आता वेळ होती झाडाला एखादं खत घालण्याची। बुंध्याजवळची माती उकरून घेतली आणि प्रत्येक झाडाला 1-2 मूठ गांडूळ खत आणि आता बोन मिल मिळालं आहे तर तेही घातलं। झाडं झपाट्यानं वाढू लागली। पानांचा आकार देखील बराच मोठा होत होता। एकदम हेल्दी दिसत होती। एकदा सकाळी सकाळी बघितलं तर पानांनाडून एक कळी डोकावून पाहताना दिसली। छान वाटलं। आता लवकरच ती वांगी बघायला मिळणार होती। कळ्या फुले लागू लागल्यावर आणखी एकदा माती मोकळी करून घेतली। बुरशीनाशक आणि फुले फळे गळू नयेत म्हणून बोरॉन पाण्यात मिसळून ते पाणी झाडांना घातलं। मला एक सवय आहे, रोज सकाळी संध्याकाळी मी बागेत धूर करत असते, त्यामुळं किडींचा प्रादुर्भाव कमी होतो। तेवढ्या भागातलं टेम्परेचर वाढतं आणि दव पडल्यामुळं बुरशी लागण्याची शक्यता असते ती राहत नाही।
हे फक्त वांग्यांसाठीच नाही तर सगळ्याच झाडांना उपयोगी आहे. 3 महिन्याच्या झाडांना खत पाणी चांगलं मानवलं आणि आता जवळपास सगळ्याच झाडांना कळ्या फुले दिसू लागली. काही कीड वगैरे दिसत नव्हती, तरी प्रिकॉशन म्हणून नीम अर्काची फवारणी केली. आतापर्यंत बरंच लाडाकोडात वाढवल्याची फळं दिसू लागली. बघा ही चिमुकली वांगी आणि यांचे देठ बघा किती लांब आहेत. वांगी तर लागायला सुरुवात झाली. आता फळांचा आकार वाढवण्यासाठी जीवामृत किंवा स्लरी घालायची होती. पण त्यापेक्षा मी 1 किलोभर घन जीवामृत 10 लिटर पाण्यात भिजत ठेवलं. 3 दिवस ते सकाळ संध्याकाळ काठीने ढवळलं आणि ते पाणी झाडांना घातलं. रोपे लावून आता 3-4 महिने झाले आहेत. आतापर्यंत नीट काळजी घेतल्याची फळं दिसू लागली आहेत. लांबट तजेलदार जांभळी वांगी काढण्यासाठी तयार आहेत. चला आज घरच्या वांग्यांची भाजी करूया. एवढी पुरेशी आहेत. कष्टाचं फळ. तेजश्रीनी सांगितल्याप्रमाणे वांगी बरीच मोठी आहेत. एकदम मऊ लुसलुशीत आहेत आणि चवीला पण स्वादिष्ट आहेत. बरं का, स्वकष्टाची भाजी तशी जरा जास्तच गोड लागते म्हणा. आता यातलंच एखादं वांगं बियांसाठी ठेवून पुन्हा रोपे तयार करता येतील. बियांपासून रोपे तयार करण्यापासून वांगी हातात पडेपर्यंत कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या लक्षात आलं असेलच. सेंद्रिय खतांचे कीटकनाशकाचे बरेच पर्याय आहेत, तुम्ही तेही वापरू शकता. तर कसं वाटलं आमचं हे वांगी पुराण? आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.